मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. कुर्ला भांडूप रेल्वे स्टेशनमध्ये रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय, त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईहून ठाण्याकडे जाणारी लोकल सेवा विस्कळीत झालेली आहे. कुर्ला ते ठाणे दरम्यान लोकलच्या रांगा लागल्यात. कुर्ला घाटकोपर भांडूप स्टेशनवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली. तरी तीन दृश्य आपण बघतोय. कुर्ला भांडूप आणि घाटकोपर स्थानकामधली ही दृश्य आहेत. रेल्वे रुळांवर पाणी आल्यानं आता मध्य रेल्वेची वाहतूक ही पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. तर कुर्ला रेल्वे स्टेशनची ही दृश्य आपण बघतोय. रेल्वे रुळांवर पाणी आलेलं आहे, तर प्रवासी देखील मोठ्या संख्येनं आता रेल्वे लोकलची वाट पाहतात, कारण की गेल्या अनेक तासांपासून रेल्वे सेवा देखील विस्कळीत झाली आहे. तरी भांडूपची दृश्य आपण बघतोय. भांडूपमध्ये देखील सारखी स्थिती बघायला मिळते. रूळ हे एकदम पाण्याखाली लपले गेलेले आहेत. रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी. तरी घाटकोपरची दृश्य आहेत. मोठ्या संख्येनं इथं प्रवासी जे आहेत ते लोकलची वाट बघतायत, मात्र रुळांवर पाणी आल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत. आपण रेल्वे स्टेशनवरची ही दृश्य बघतोय. मध्य रेल्वे विस्कळीत झाल्यामुळे आता रेल्वे स्टेशनवर देखील मोठी गर्दी झालेली आहे. अनेक प्रवासी गेल्या अनेक तासांपासून लोकलची वाट बघतायत, मात्र मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचा पुन्हा एकदा खोळंबा झालेला आहे आणि रेल्वे स्टेशनवर ही टोबा गर्दी पाहायला मिळते. तरी तीन दृश्य कुर्ला भांडूप घाटकोपर मधली ही दृश्य आपण बघतो. रेल्वे स्थानकांवरही मोठ्या संख्येनं गर्दी झालेली आहे. मुसळधार पावसाचं पाणी आता रेल्वे रुळांवर जमा झालेलं आहे आणि त्यामुळे रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी. धनंजय, रेल्वेच्या तीनही मार्गांवरील आता लोकल ज्या विस्कळीत झाल्याचं कळतंय, काय अधिकची अपडेट्स आहेत? प्राची, आपण जर पाहिलं तर एकंदरीत रेल्वे मार्ग जे आहे, मध्य रेल्वे असेल, हार्बर रेल्वे असेल, ही जी आहे ती विस्कळीत झालेली पाहायला मिळते. संध्याकाळपासून जो मुसळधार पाऊस मुंबई आणि उपनगरात पडतोय, त्यामुळे या ठिकाणी लोकलची वाहतूक सेवा जी आहे ती विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. चाकरमान्यांचे हाल यामध्ये झालेले आहे. संध्याकाळी चाकरमानी घरी निघालेले असताना बहुतेक जण जी आहेत ती या लोकलच्या खोळंब्यामुळे अडकलेली पाहायला मिळते. एकंदरीत जर आपण पाहिलं तर मध्य रेल्वेवरील वाहतूक जी आहे ती सध्या कुर्ल्यापर्यंत चालवण्यात येते आणि कुर्ला स्थानक असेल, विद्याविहार असेल, कांजूरमार्ग असेल, नाहूर, भांडूप या ठिकाणी फलाटावर, घाटकोपरला फलाटांवर जे आहे ते पाणी साचलेलं आहे, रुळावर पाणी साचलेलं आहे, त्यामुळे जी सेवा आहे ती विस्कळीत झालेली पाहायला मिळते. आणि पुढे जर पाहिलं तर मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर ठाण्यापासून कल्याणच्या दिशेने वाहतूक जी आहे ती सुरू असलेली पाहायला मिळते. मात्र ही सेवा जी आहे ती 25 ते 30 मिनिटं जी आहे ती उशिराने सुरू आहे. हार्बर मार्गावरील सेवा सुद्धा जी आहे ती उशिराने सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर हार्बर मार्गावर सुद्धा कुर्ला ते टिळकनगरच्या दरम्यान रुळांवर पाणी साचलेलं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. पश्चिम रेल्वेची वाहतूक जर आपण त्या मानाने पाहिली तर सध्या काही प्रमाणात सुरळीत सुरू असलेली पाहायला मिळते. पश्चिम रेल्वेवर जो आहे तो याचा परिणाम थेट जास्त झालेला पाहायला मिळत नाहीये. पण मध्य रेल्वे असेल, मध्य रेल्वेच्या हार्बर आणि मेन लाईनवर जो आहे तो याचा पावसाचा आज फटका आपल्याला बसलेला पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचलेलं आहे. फलाटांच्या दरम्यान जे आहे ते पाण्याची पातळी जी आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे लोकलचा खोळंबा झालाय. काही ठिकाणची सेवा ही काही प्रमाणात ठप्प झालेली आहे आणि पुढची सेवा जी आहे ती काही स्थानकांपासून सुरू असलेली पाहायला मिळते. रस्ते वाहतुकीचं जर पाहिलं तर रस्ते वाहतुकीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे. एलबीएस मार्ग असेल तो जो आहे तो जाम झालेला आहे, कारण की संपूर्णतः जो एलबीएस मार्ग आहे तो सखोल भागातून जातो, त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे सुद्धा वाहतूक कोंडी जी आहे ती बऱ्याच ठिकाणी झालेली पाहायला मिळते. त्यामध्ये कुर्ल्याचं जर पाहिलं तर कुर्ला डेपो असेल, डीकेसी जंक्शन असेल, त्याचबरोबर घाटकोपर आणि विद्याविहारचा मधला भाग असेल, या बाजूला जर आपण पाहिलं तर सायन म्हणजेच महाराष्ट्र काटेच्या जवळ असेल, या विविध ठिकाणी एलबीएस मार्गावर वाहतूक कोंडी जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते. बीकेसी कनेक्टर जो आहे जो नवीन तयार करण्यात आलेला त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती झाली, त्यामुळे वाहतूक मार्गावर सुद्धा अनेक ठिकाणी याचा त्रास सहन करावा. नक्कीच धनंजय, तर मुसळधार पावसामुळे केवळ रेल्वे वाहतूकच नाही तर रस्ते वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये गेल्या अनेक तासांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि याच पावसाचा परिणाम आता वाहतुकीवर झाल्याची आपण दृश्य बघतोय. रेल्वे वाहतूक विस्कळीत झालेली आहे, रेल्वेची अनेक जण वाट पाहत आहेत.
तर तिकडे वसई विरारला देखील पावसानं झोडपलेलं आहे. नालासोपारा विरार मध्ये पाणीच पाणी झालेलं आहे. वसई विरार सह पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय. वसई विरार मध्ये सकाळपासून तुरळक पाऊस होता, मात्र संध्याकाळी 8 नंतर पावसानं जोरदार हजेरी लावली. सेंट्रल पार्क, गालानगर, आचोळे रोड सर्वच रस्ते जलमय झालेले आहेत, त्यामुळे अनेक वाहनं बंद पडली. तर वसई विरार मधली आपण ही दृश्य बघतोय, गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यामधून आता नागरिकांना वाट काढावी लागते. अनेक सखल भागांमध्येही पाणी साचलेलं आहे. संध्याकाळपासून वसई विरार मध्ये तसंच नाला सोपाऱ्यामध्ये देखील पावसानं जोर धरला. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विपुल पाटील. विपुल, वसई विरार, नाला सोपाऱ्या संपूर्ण परिसरामध्ये पाणीच पाणी झाल्याचे दृश्य समोर आलेली आहेत. वाहतुकी विस्कळीत झाले, काय अधिकची माहिती, सध्या काय परिस्थिती आहे? प्राची, नक्कीच सकाळपासून वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे जे वसई विरारमध्ये जे सकाळ भागाचे रस्ते आहेत संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी अनेक वाहनं बंद पडलेली आहेत, त्यामुळे वसई विरारकरांचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालेलं आहे. मात्र महापालिके प्रशासनानं पाण्याचा निचरा करण्यासाठी रस्त्याची उंची जी वाढवली होती ती देखील तरी देखील रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. तसंच पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप बसवण्यात आलेले आहेत, ते पंप सुद्धा या ठिकाणी बंद असल्याची माहिती आपल्याला दिसून येत आहे. धन्यवाद विपुल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर वसई विरारला देखील पावसानं झोडपलेलं आहे. याच पावसाच्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागते, वाहनांना वाट काढावी लागते. गुडघाभर पाणी साचलेलं आहे. संध्याकाळपासून वसई विरारसह नालासोपाऱ्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय आणि याच पावसामुळे सखल भागांमध्ये आता पाणी साचलेलं आहे. अनेक ठिकाणी वाहनं देखील बंद पडली आहेत. तर मुंबईतील कांजूरमार्ग स्थानकावर देखील रुळावर पाणी आलेलं आहे. ट्रॅकवर पाणी साचल्यानं लोकल थांबली गेली आहे. प्रवासी लोकलमधून उतरून पायी चालताना दिसत आहे. तर आपण बघतोय कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात देखील रुळावर पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे लोकल अर्ध्यावरच थांबली आणि आता मग प्रवाशांना अखेर रुळावर उतरून स्थानकापर्यंत पोहोचावं लागलं आहे. आपण ही दृश्य बघतोय, कांजूरमार्ग रेल्वे स्थानकातली ही दृश्य आहेत. रुळावर पाणी साचल्यानं प्रवासी जे आहेत ते लोकलमधून उतरून रुळावरून चालत जात स्थानकापर्यंत पोहोचतात. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय. मुंबईमध्ये गेल्या अनेक तासांपासून हा मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे लोकल वाहतूक सुरू. आणि यानंतर एक ब्रेकिंग बातमी समोर आली. हार्बर लोकल मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. जोरदार पावसाचा लोकल सेवेला फटका बसलाय. मानखुर्द आणि गोवंडी दरम्यान पाणी साचल्यानं आता वाहतूक बंद झालेली आहे. हार्बर लोकलची ही अपडेट समोर आलेली आहे. मानखुर्द आणि गोवंडी दरम्यान पाणी साचल्यानं वाहतूक बंद झाली आहे. तर मुसळधार पावसामुळे हार्बर लोकल मार्गावरील वाहतूक बंद झालेली आहे. आपण काही वेळापूर्वीच मध्य रेल्वेची देखील दृश्य बघितलेली होती, आता हार्बर लोकल मार्गावरची ही अपडेट आलेली आहे. वाहतूक लोकल वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद झालेली आहे. मानखुर्द आणि गोवंडी दरम्यान पाणी साचलेलं आहे आणि याच पाणी साचल्याचा परिणाम आता हार्बर लोकलवरही झालेला आहे आणि हार्बर लोकल ही बंद पडलेली आहे. त्यामुळे हार्बर लोकलवरील देखील मार्गावरील प्रवाशांचे देखील हाल होणार आहेत, कारण जोरदार पावसाचा फटका आता नवी मुंबई भागाला देखील पडल्याचं आपण पाहायला मिळतोय. मानखुर्द आणि गोवंडी दरम्यान पाणी साचलेलं आहे आणि त्याचाच फटका हार्बर लोकल मार्गालाही बसलेला आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाण्यासह सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय आणि याचा फटका आता वाहतुकीला बसला आहे. तर मुंबईतली आपण ही दृश्य बघतोय. मुंबईमध्ये सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे. गुडघाभर पाणी हे आहे आणि याच पाण्यामधून अनेक जे प्रवासी होते ते आपल्या कामावर गेलेले होते. मुंबईकर होते जे आपल्या कामावर गेलेले होते ते परतत आहेत, मात्र या ते परतताना त्यांना या पाण्याचा सामना करावा लागतोय. त्यांना गुडघाभर पाण्यामधून वाट काढावी लागते. रेल्वे स्थानकावरची ही दृश्य आपण बघतोय. तर मुसळधार पावसामुळे लोकलचं वेळापत्रक मात्र कोलमडलेलं आहे. आता लोकल विस्कळीत झालेली आहे. लोकल उशिरानं धावत आहेत आणि CSMT स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. जोरदार पावसामुळे लोकलसह अनेक रस्ते वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे. लोकल उशिरानं धावत आहे आणि CSMT स्थानकावर ही प्रचंड गर्दी झाल्याचं आपण दृश्य बघतोय. CSMT स्थानकावरची ही नुकतीच टिपलेली दृश्य आहेत. CSMT स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी झाली. प्रवासी लोकलची वाट पाहत आहेत, मात्र मुसळधार पावसामुळे लोकलचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलेलं आहे. लोकल सध्या उशिरानं धावत आहेत, त्यामुळे प्रवासी तात्काळत आहेत. कामावरून अनेक मुंबईकर, अनेक प्रवासी निघालेले आहेत, मात्र त्यांना घरी पोहोचण्यासाठी आता अडथळा निर्माण झाला आहे, कारण मुंबईमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि या पावसामुळे रस्ते वाहतुकीसह लोकल वाहतूक देखील पूर्णपणे ठप्प झाली.
तर मुंबईसह पुण्याला देखील मुसळधार पावसानं झोडपून काढले. जोरदार पावसामुळे मुंबई आणि पुण्यातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळत आहे. दरम्यान मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागात अतिवृष्टी आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान पावसाच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी ही जाहीर करण्यात आली आहे. तर मुंबई, ठाणे, पुण्यामधली आपण हे दृश्य बघतोय. मुंबई, ठाणे, पुण्यामध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले, त्यामुळे मुंबईतील शाळांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली. तर मुंबईतल्या पावसामुळे बीएमसी आयुक्तांकडून कंट्रोल रूममध्ये जाऊन पाहणी केली जाते. मुंबईतील पावसाचा यावेळी आढावा घेतला जातोय. भूषण गगरानी यांनी मुंबई महापालिकेच्या कंट्रोल रूममध्ये भेट दिली आणि आता या कंट्रोल रूममधनं मुंबईमधील पावसाचा आणि पाण्यासंदर्भातील आढावा घेतला जातोय. तर बीएमसी आयुक्त हे कंट्रोल रूममध्ये आलेले आहेत. त्यांच्याकडून या मुंबईची पाहणी केली जाते. मुंबईमध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी झाली, त्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा भूषण गगरानी यांच्याकडून घेतला जातोय. आणि पुढची बातमी आहे नवी मुंबईतून. नवी मुंबईत परतीच्या पावसाचा तडाखा बसलाय. सानपाडा भुयारी मार्ग पाण्याखाली गेलाय. सानपाड्यात सखल भागातही पाणी साचलेलं आहे. आपण दृश्य सानपाड्यामधली दृश्य बघतोय. नवी मुंबईला देखील मुसळधार पावसानं झोडपून काढलेलं आहे आणि त्याचाच फटका हा सानपाड्यामध्ये देखील बघायला मिळतोय. सानपाड्यामधील भुयारी मार्ग हा पूर्णपणे पाण्याखाली गेला, त्यामुळे त्या भुयारी मार्गामधून जाणारी वाहतूक देखील ठप्प झाली. या पाण्यामधून वाहनांना मार्ग काढावा. तर मुंबईत सतत मुसळधार पावसामुळे अंधेरी भुयारी मार्ग तात्पुरता बंद करण्यात आला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय. त्यात साचलेल्या पाण्याचा निचरा होईपर्यंत भुयारी मार्ग प्रवाशांसाठी बंद करण्यात आला आहे. तर अंधेरी सबवेमध्ये आपण हे दृश्य बघतोय. मुसळधार पाऊस झाला की अंधेरी सबवेमध्ये कायमच पाणी साचतं आणि या पावसात देखील अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलेलं आहे, त्यामुळे अंधेरी सबवे जो आहे तो वाहतुकीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला. तर तिकडे साकीनाका मेट्रो स्टेशन खाली देखील पाणी साचलेलं आहे, त्यामुळे तिथली वाहतूक देखील बंद झालेली आहे. साकीनाका मेट्रो स्टेशन खालची आपण ही दृश्य बघतोय. तिथे देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. मुसळधार पाऊस बरसतोय आणि या बरसलेल्या पावसाचं पाणी आता साकीनाका मेट्रो स्टेशन खाली साचलेलं आहे, त्यामुळे या पाण्यामधून वाहतूक करणं हे धोकादायक असणार, त्यामुळे इथली वाहतूक देखील पूर्णपणे बंद झाली आहे. दहिसरमधील टोल नाक्यावर देखील पाणी साचलेलं आहे. दहिसरमधील टोल नाक्यावर गुडघाभर पाणी साचलंय. साचलेल्या पाण्याचा पादचारांना मोठा त्रास होतोय. दहिसरमधली आपण दृश्य बघतोय. दहिसरमधील टोल नाक्यावर गुडघाभर पाणी साचलंय, त्यामुळे या साचलेल्या पाण्यामधून वाहन चालकांना तसंच पादचारांना मार्ग काढताना मोठा त्रास सहन करावा लागतो. हे दृश्य आहे दहिसर. तर हा जो भुयारी मार्ग आहे तिथे देखील पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यामध्ये अनेक वाहनं देखील अडकलेली आहेत. कारण वाहनांमध्ये या तर गोरेगावच्या मालवण चाळीतही पाणीच पाणी साचलेलं आहे. घरांमध्ये पाणी साचल्यानं नागरिकांचं मात्र मोठं नुकसान झालंय. तर गोरेगावच्या मालवण चाळीतली आपण दृश्य बघतोय. मालवण चाळीमध्ये देखील पावसाचं पाणी आलेलं आहे. मालवण चाळीतल्या घरांमध्येही पाणी शिरले, त्यामुळे घरामधल्या ज्या उपयुक्त वस्तू आहेत त्या वस्तूंचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यामुळे आता हे पाणी घराबाहेर काढण्याचं मोठं आव्हान या नागरिकांसमोर आहे. जर पावसाचा जोर असाच राहिला तर आज रात्रीमध्ये या नागरिकांना फटका बसू शकतोय. मुंबईत जोरदार पावसाच्या सरी सुरू झालेल्या आहेत. उपनगरात कार पाण्याखाली गेलेली आहे. सोशल मीडियावर या कारचा व्हिडिओ व्हायरल होतोय. तर मुंबईमध्ये पावसानं जोर धरलेला आहे. मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच पावसाच्या पाण्यामध्ये एक कार अडकल्याची दृश्य समोर आलेली आहेत आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ज्या ठिकाणी पाणी साचलेलं असेल त्या पाण्यामध्ये वाहनं घालू नका असं आवाहन अनेकदा करण्यात येतं, मात्र अनेकदा या आवाहनाकडे अनेकदा वाहनचालक दुर्लक्ष करतात आणि अतिघाई करत त्या पाण्यामध्ये वाहनं टाकतात आणि याचाच फटका इथे बसलेला दिसतोय. ही जी कार आहे ती या पाण्यामध्ये अडकलेली आहे आणि या कारमध्ये पाणी गेले, त्यामुळे कारचंही मोठ्या प्रमाणात नुकसान.